माहेरवाशीण म्हणून 3 दिवसांसाठी आलेल्या महालक्ष्मीच्या निरोपाची तयारी नागपूरमध्येही सुरू आहे. महालक्ष्मी पूजनाची 250 वर्षांची परंपरा असलेलं नागपूरमधलं देशपांडे कुटुंब हा उत्सव कसं साजरं करतं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अखिलेश हळदे यांनी. संपूर्ण राज्यात महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नागपूर देखील अतिशय परंपरागत पद्धतीने हा सण साजरा होतोय. मेक्षण शिवाजीनगर भागातल्या देशपांडे परिवाराच्या घरात यांच्याकडे देखील महालक्ष्मीची पूर्ण आरास मांडली आहे. मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतोय. ह्याचा इतिहास काय, नेमकी परंपरा काय, जाणून घेऊया आपल्यासोबत या परिवारात ज्येष्ठ सदस्य आहेत. इतिहास काय, सण साजरा करण्याचं त्याचं महत्व काय सांगाल? महत्व या दृष्टीनं आहे किंवा वर्षानुवर्ष जो चालत आलेला आहे तो ती परंपरा खंडित होऊ नये म्हणून हा उत्सव सुरू झाला आहे. मध्ये आमचे 1920 ते 1950 पर्यंत ही खंडित झाली होती. 50 मध्ये माझं लग्न झाल्यानंतर आमच्या आईने महालक्ष्मीला मांडल्या. त्या वेरूळात आर्वी तालुक्यातला वेरूळ जे आहे तिथे 1950 मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर 4 वर्ष तिथे होता. 1954 मध्ये तो नागपूरला आला. मी त्यावेळेला नागोबा गल्लीत राहत होतो आणि तिथे मग सुरू केला. त्यानंतर 1965 मध्ये रवीनगरच्या विद्यापीठ निवासात मी होतो. त्या विद्यापीठ निवासात तिथे होता. त्यानंतर ह्या घरी आम्ही 1970 मार्च 1970 या घरी राहिलो. त्यावरपासून ह्या घरात आहे. सगळं आनंद सण साजरा झाला की मनाला एक प्रसन्नता वाटते आणि ती प्रसन्नता पुढच्या वर्षीपर्यंत टिकते. सर्व कामामध्ये यश त्यामुळेच येतं असा एक आमची श्रद्धा आहे. या सणामध्ये प्रसादाचं ताट जे असतं, नैवेद्याचं ताटाला विशेष महत्व आहे. या एकूण किती प्रकारच्या ताटमध्ये पदार्थ असतात, त्याचं काय विशेष महत्व सांगाल? बाबा, म्हणजे पुरणाची पोळी हा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे. त्यानंतर भाज्या काही ठिकाणी कोहळ्याची असते, बटाट्याची असते, कोबीची असते, पतळभाजी असते, चटण्या असतात, 16 प्रकारच्या भाज्या असतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.